शासनाचे कुठलेही आदेश नसताना किंवा कोणत्याही ग्रामपंचायतीची तक्रार नसताना सिल्लोड तालुक्यातील अजिंठा अंधारी मध्यम प्रकल्पाच्या बुडित क्षेत्र परिसरातील रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू करण्यात आल्यानं बुडित क्षेत्रातून अधिकृत पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांचे कोणतेही आदेश नसताना किंवा कोणत्याही ग्रामपंचायतीची तक्रार नसताना पाटबंधारे विभागाने दिलेल्या एका पत्रावरून वीज महावितरण कंपनीने सिल्लोड तालुक्यातील अजिंठा अंधारी मध्यम प्रकल्पालगतच्या रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. शुक्रवारी पाटबंधारे विभाग व महावितरणने सुरू केलेल्या संयुक्त कारवाईमुळं धरणाच्या बुडित क्षेत्रातून अधिकृत पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचं मात्र पाणी पळालं आहे. खंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा या मागणीसाठी शिवनावा अजिंठा येथील शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. गतवर्षी झालेल्या धुवाधार पावसात हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. प्रकल्पावर शिवण्यासह अजिंठा, मादणी, आमसरी व वाघेरा या पाचही गावाची तहान भागते. मात्र धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याने आम्ही पाटबंधारे विभागाला वीजपुरवठा खंडित करण्यासंदर्भात कुठलेही पत्र दिलं नाही, अशी माहिती शिवण्याचे सरपंच संतोष जगताप, अजिंठ्याच्या सरपंच दुर्गाबाई पवार, मादणीचे सरपंच संजय आभार यांनी दिली आहे. वृत्तप्रतिनिधी गणेश जाधव, शिवना.